शिवसेना आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर होम मैदान या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये असंख्य व्याधींवर राज्य सरकारच्या आरोग्य विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या विविध वैद्यकीय अधिकारी तज्ज्ञ डॉक्टर्स यांच्यामार्फत यात्रेत आलेल्या अनेक अबालवृद्ध भाविक भक्तांनी तपासणी केली. यामध्ये नेत्र विभाग, सांधेदुखी, रक्तदाब तपासणी यासह दंतरोग तपासणी अशा विविध विभागांमार्फत तज्ज्ञ डॉक्टरांनी आलेल्या वयोवृद्ध भाविकांची तपासणी करून औषधोपचार दिले. दरम्यान याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत, जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. दरम्यान याबद्दल अधिक माहिती देताना प्राध्यापक शिवाजी सावंत आणि अमोल शिंदे यांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन भाविक भक्तांना केले. रामेश्वराच्या सोलापूरच्या गंडायात्रेमध्ये आज आपण जे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्या महाआरोग्य शिबिरामध्ये विविध प्रकारच्या तपासण्या, मोफत चष्मे वाटप, मोफत औषध उपचार या सगळ्या गोष्टी आपण मोफत देत आहोत. आणि सिद्धरामेश्वराच्या सर्व भाविक भक्तांनी, सर्व भागातल्या आलेल्या सर्व भाविक भक्तांनी आलेल्या या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर सोलापूर शहरामध्ये असणाऱ्या भागातील सर्व जे इथं भाविक भक्त येतात दर्शनासाठी, त्यांना कुठं काही झालं तर त्यांच्यासाठीही आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी आम्ही हे आरोग्य शिबिर उपलब्ध करून ठेवलेलं आहे. सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या यात्रेनिमित्त शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा आमचे नेते प्राध्यापक शिवाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून सोलापूर शहरवासियांसाठी प्रचंड मोठं असं भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या शिबिरामध्ये प्रत्येक प्रकारच्या व्याधींवर उपचार करण्याकरता स्वतंत्र विभाग इथं केलेले आहेत. 14 तारखेपासून 15, 16 असे 3 दिवस हे शिबिर चालणार आहे. एकीकडे सिद्धरामेश्वराचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर आरोग्य शिबिराचा लाभ घ्यायचा असा दुहेरी संगम शिवसेनेच्या वतीने इथं राबवण्यात येत आहे. सोलापूर शहरामधलं हे 10वं शिबिर आहे. 1 लाखहूनपेक्षा जास्त लोकांची रुग्ण सेवा शिवसेनेच्या वतीनं होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब हे सातत्यानं सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांच्या रुग्ण सेवेसाठी त्यांना प्रयत्न करत असतात आणि त्याचाच भाग म्हणून शिवसेनेनं हे शिबिर आयोजित केलेलं आहे. मी शहरवासियांना, जिल्ह्यातल्या लोकांना व कर्नाटक सरपासून या सीमेभागीतल्या लोकांना विनंती करतो की या शिबिराचा लाभ घ्या.